महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोरोना काळात उल्हासनगरमधील खाजगी शैक्षणिक संस्थांकडून फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य बर्बाद करणाऱ्या खाजगी शाळेवर कारवाई व्हावी यासाठी वकील अमोल लोखंडे हे आजपासून महापालिकेच्या बाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत. उल्हासनगरमधील अनेक खाजगी शैक्षणिक संस्थांकडून फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद झाले याविषयी पालकांनी अमोल लोखंडे यांच्याकडे लेखी तक्रार केल्या होत्या. विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून वर्गाबाहेर काढून देणं, फीसाठी वारंवार तगादा लावणं, गुणपत्रिका दाखला न देणं अशा अनेक तक्रारी केल्या होत्या. याविषयी अमोल लोखंडे यांनी शिक्षण मंडळाकडे कारवाईसाठी अनेकदा पत्रव्यवहार देखील केला आहे, परंतु कारवाई होत नसल्याने अखेर अमोल लोखंडे यांनी महापालिका गेट बाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत. विषय असा आहे की कोरोनाच्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क नाही भरले, आर्थिक परिस्थिती बिकट असल्या कारणाने जे कोरोनाची महामारी जे पूर्ण संपूर्ण विश्वामध्ये लागू झाली, त्यानंतर सर्वच गोरगरीब कुटुंबातील किंवा जे बिझनेसमॅन त्यांची देखील आर्थिक परिस्थिती खालवली, त्यानिमित्त त्या संदर्भात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे जे उल्हासनगर महानगरपालिके उल्हासनगर शहरामध्ये जे खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या पालकांनी शैक्षणिक शुल्क नाही भरले, वार्षिक शुल्क नाही भरल्यामुळे त्या शैक्षणिक संस्थाने असं केलं की त्यांचे मार्कशीट दिले नाही, त्यांचे LC दिले नाही व त्यांचे रिझल्ट देखील थांबून ठेवले व त्यांना पुढील प्रवर्गामध्ये प्रवेश देखील दिला नाही. ते ज्या इयत्तेमध्ये शिक्षण घेत आहे त्यांना त्याच इयत्तेमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण स्थगित केलं व त्यांना पुढील प्रवेश देखील नाकारलेलं आहे. किती संस्था खाजगी उल्हासनगर शहरातील टोटल 3 खाजगी शैक्षणिक संस्था आहेत. त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांचे पालक हे माझ्याकडे आले होते की साहेब आमच्या विद्यार्थी म्हणजे जे आमचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे यांचं शिक्षण आमच्या शैक्षणिक संस्थांनी स्टॉप केलेलं आहे, ते सांगतात की तुम्ही फी द्या. त्यांनी फी सक्ती केलेली आहे, जोपर्यंत तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांची जी फी भरत नाही तोपर्यंत तुमच्या विद्यार्थ्यांना आम्ही कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन शिक्षण देणार नाही किंवा त्याला आम्ही पुढील वर्गामध्ये प्रवेश देखील देणार नाही. तुम्ही पहिले फी भरा, त्यानंतर आम्ही तुमचे LC देखील देऊ आणि मार्कशीट देखील देऊ, असे काही पालकांची तक्रार आपल्याकडे आले होत्या. शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांची चर्चा झाली काय? सध्या आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेच्या दालनासमोर आज दिनांक 6 जून 2022 रोजी उपोषणाला बसलो असता उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त साहेब जमीर लेंगरेकर साहेब यांनी आम्हाला कॅबिनमध्ये बोलून घेतलं व त्या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मोहिते साहेब हे देखील उपस्थित होते व त्या ठिकाणी मी उपोषण करत असताना माझे त्या ठिकाणी ज्या पालकांनी मला तक्रार दिल्या ते पालक देखील त्या लेंगरे साहेब यांच्या कॅबिनमध्ये उपस्थित होते. चर्चा असं झाली की साहेबांनी जमीन लेंगरेकर साहेब यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे उपोषण करताय ह्या शाळेवरती कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे आहे नाही, कारण की आमच्याकडे फक्त कारवाई करण्याचे अधिकार असतात ते उल्हासनगर महानगरपालिकेच्या जे शाळा आहेत त्यांच्यावरती फक्त आम्ही कारवाई करू शकतो. जे खाजगी अनुदानित किंवा विनाअनुदानित जे शाळा आहेत त्यांच्यावरती कार्य करण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत. त्यासाठी त्यांनी आम्हाला एक पत्र दिले की तुम्ही आज दिनांकचे उपोषण स्थगित करा व पुढील तुम्ही जे उपोषण तुमचा जो लेखी स्वरूपात जो अर्ज वगैरे आहे तो मुंबई विभागीय तक्रार निवारण समिती मुंबई विभाग यांना तुम्ही पुढील पत्रावर करा, असे त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे. उपोषण स्थगित करणार आहे आज दिनांक 13/7/2022 उपोषण मी स्थगित करत आहे, असे लिखित स्वरूपात मी पोलिसांना देखील कळवलेलं आहे. तरी देखील आजचे फक्त आज दिनांक 13/7/2022 उपोषण फक्त मी स्थगित करेल. याच्यानंतर जर मी प्रशासकीय अधिकारी पुढील विभागीय निवारण समिती मुंबई यांना तक्रार करून आहे, त्यांनी जर माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही किंवा संबंधित शाळेवरती त्यांच्या मुख्याध्यापकावरती व त्यांच्या संस्था झाल्या त्यांच्यावरती. खाजगी शैक्षणिक संस्थेचा विषय हा मुंबई विभाग यांच्या अख्यांतरीत येत असून आपण त्यांच्याशी पाठपुरावा करावा अशा विनंतीचं पत्र महापालिका प्रशासनाने अमोल लोखंडे यांना देण्यात आले. मुंबई या ठिकाणीही सुद्धा आपण पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचं अमोल लोखंडे यांनी सांगितलं आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.